निकृष्ट दर्जाच्या जेवणासाठी वसतिगृहातल्या मुलांचं अन्नत्याग आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यानं मुलांनी वसतिगृहाच्या बाहेरच अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। यावेळी मुलांनी जेवण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशी घोषणाबाजी देत हातामध्ये ताट घेऊन हे आंदोलन सुरू केलं। सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचं जेवण ठेकेदार पुरवत असल्यामुळे मुलांनी तक्रार केली असता कोणतीही कारवाई झाली नसल्यानं आज मुलांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। भोजन ठेका बदलून दिलात पाहिजे, शैक्षणिक खर्च आणि निर्वाह भत्ता हा तात्काळ मिळालाच पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलंय। यावेळी वसतिगृहाचे अधीक्षक यांना विचारलं असता त्यांनी जेवणाचा दर्जा तपासून पाहून ठेका रद्द करण्याची मागणी प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलं। तर माझं नाव सोहम दत्तात्रय खडतरे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह सांगलीमध्ये राहतोय। तर मी तरी वालचंद कॉलनीमध्ये TYCVला असून गेल्या 2 वर्षापासून इथं राहतोय। तर इथं आल्यापासून आजच्या हॉस्टेलमधल्या पोरांना ह्या जेवणाचा खूप त्रास होत आहे। एकदम खालच्या क्वालिटी जेवणात खडे बिडे सर्व आढळलेले गेलेले आहेत। तरी आम्ही प्रशासनाला सारखी लेटर दिली, मीटिंग घेतल्या, आयुक्तांना पत्र दिलं, अधीक्षकांना पत्र दिलं, पण त्यांचा कसलाही आमच्यात सहभाग दिसून आला नाही। प्रशासन आमच्यावर कुठलाही नीट म्हणजे ठेकेदारावर कारवाई करत नाही। हा ठेकेदार बदललाच पाहिजे, कारण का आम्हाला एकदम खालच्या क्वालिटी जेवण भेटतंय। जसं GR मध्ये आहे शासनाच्या तसं जेवण भेटत नाही, म्हणून आम्ही हे आंदोलन पुढे केलेलं आहे। तर आम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा, पाचदा असे अनेकदा आयुक्तांना पत्र दिलं। आमच्या पोत सुद्धा आहे, पण आयुक्तांनी सुद्धा कुठलाही निर्णय आमच्या याच्यावर घेतला नाही। गेल्या ऑक्टोबर मध्ये आम्हाला म्हणले की ठेकेदार बदलतो, आज पण 1 वर्ष झालं, मागच्या दिवाळीला बोलले होते, अजून दिवाळी, आता दिवाळी आली तरी तो ठेकेदार बदलला गेला नाही। ठेकेदार आमच्या वस्तीतल्या पोरांना येऊन म्हणतो, धमकी देतो, मारहाण करतो, तुमच्या बापाचं हॉस्टेल आहे का म्हणतो, आम्हाला जसं देवण द्यायचं तसं आम्ही देतो बोलतो। तर यासाठी आम्ही आंदोलन करतोय। तर गेल्या 2 वर्ष झालं आमच्या शासकीय भत्ता नाही, जर तो महिन्याला शासकीय भत्ता पडतो तो पडलेला नाही, कॉलेजचे बिलं पडलेले नाही, म्हणून आम्ही आंदोलन उभा केलं। आमचे भत्ता, आमच्या शासनाचे पैसे आम्हाला तातडीने भेटले पाहिजे आणि ठेकेदार हा बदललाच पाहिजे। हा जेवणा बदललाच पाहिजे, हे जेवण ह्या जेवणामुळे बरीच मुलं आजारी पडलेली आहेत। तरी आम्ही हॉस्टेलमध्ये स्वखर्च मुलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचा उपचार केलेला आहे। ठेकेदार हा बदललाच पाहिजे, आणि जोपर्यंत हा ठेकेदार बदलणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। जेवण आमच्या हक्काचे, जेवण आमच्या हक्काचे। मी श्री बापूसो हक्के, सदर वसतिगृहाचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे। या अडचणी आहेत, या अडचणीविषयी आम्ही वरिष्ठ पातळीवरती सर्व पत्रव्यवहार केलेला आहे। माननीय सहायक आयुक्त साहेब नेहमी भेट देतात, काली त्यांनी भेट देऊन याविषयी चर्चा केलेली आहे आणि तशा प्रकारचा पत्रव्यवहारही वरिष्ठ पातळीवरती केलेला आहे। अशा पद्धतीनं यामध्ये सुधारणा होण्यासाठी वाव दिसत नाही, त्यामुळं त्यांनी साहेबांनी वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार केलेला आहे ठेका बदलण्यासंबंधी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।